मध्ये इथंच थांबूया. असं सगळ्याच अशा लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहेत आणि धाबुकडे सर पण आहेत. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अग मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स ला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. आमदार अनिल बाबर कोरोनाच्या विरोधात आक्रमक. सांगली जिल्ह्यात कोरोनाचा थैमान वाढतच चालला आहे. रोज आवाक्याबाहेर कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. रोज कोरोनाच्या रुग्णाचा आकडेवारी वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन पुरेपूर प्रयत्न करत आहे. खानापूर तालुक्यावरही कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर संकट आहे. आमदार अनिल बाबर यांनी कोरोनाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. आमदार अनिल बाबर कोरोनाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. बाबर यांनी तालुका पूर्ण पिंजून काढत जेथे मदत हवी होती तेथे मदत पोहोचवण्यात आहेत. आज अनिल बाबर यांनी कोरोनाच्या लढ्यात लागणारे हाय फ्लो मशीन ओमश्री हॉस्पिटलला सुपूर्त केले. यावेळी सांगली जिल्ह्याचे खासदार संजय पाटील व आमदार अनिल बाबर, नगरसेवक अमोल बाबर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, तानाजी पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते. परवा एक 4-5 दिवसापूर्वी बैठक झाली कोरोना कृती समिती. त्यावेळेला काही गोष्टींची चर्चा झाली. बहुतेक सांगितलं की हे दोन हायपोलोनेजन मशीन्स HNNFO या सगळ्या मशीनच्या दृष्टिकोनातून अतिशय गरजेची गोष्ट आहे. या मशीनच्या बाबतीमध्ये डॉक्टरांचं मत घेतलं तर जो पेशंट 70-75 यायला लागलेला आहे ऑक्सिजन, ज्याचा सॅच्युरेशन झालेला आहे 80, त्या माणसाला बाहेर काढण्यासाठी याच मशीनचा उपयोग होतो. आणि तास दीड तासामध्ये या माणसाला या हायपोलोनेजन मशीनवर घातलं की त्याचा ऑक्सिजन पुन्हा मूळ स्थितीवर येतो, पेशंट स्टेबल होतो. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये पेशंटना दिलासा देण्याचं काम, त्याला जीवदान मिळण्याचं काम या मशीनच्या माध्यमातून होतं. मला वाटतं आता ओमश्री हॉस्पिटलचे डॉक्टरांचं नाव नर्दे डॉक्टरांचं माझं बोलणंही झालं. त्यांची व्यवस्था चांगली आहे. स्टाफ आहे, ट्रेन्ड स्टाफ आहे, ते स्वतः फिजिशियन्स आहेत. ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये ज्या अडचणी येतात त्याच्या बाबतीमध्ये काल मी स्वतः सांगलीला जे सप्लाय करणारे प्रभू म्हणून भारत एजन्सी त्यांच्याकडे स्वतः जाऊन आलो. प्लॅन कुठं कुठं आहे त्याची माहिती घेतली. त्यांना सप्लाय कुठून होते हे बघितलं. ते इंडस्ट्रीलाही येत होते. त्या इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये निश्चितपणानं सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत की पहिल्यांदा हॉस्पिटलला ऑक्सिजन द्या आणि मग बाकीच्या वेळ राहिलं तर बघा. पण तो इंडस्ट्रीला फार कमी प्रमाणात मिळायला लागलेला आहे, मिळत नाही अशी स्थिती आहे. पण या सगळ्या प्रक्रिया करताना ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये बहुत स्वतः आता कराडच्या एजन्सीवाल्याशी बोलले. हे लिक्विड ऑक्सिजन म्हणून येतो, त्याचे मोठे प्लांट आहेत. आज चाकण MIDC आहे, मला वाटतं एक पिंपरी चिंचवडच्या चिंचवड MIDC एक आहे. अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये संकट एकावेळी आल्यामुळं, अडचण आल्यामुळं थोडासा त्रासाची भूमिका होऊ शकते. पण लोकप्रतिनिधी म्हणून जे काम करतायत त्यांनी त्यामध्ये लक्ष घालून निश्चितपणानं ते सोडवण्याची भूमिका पूर्णत्वाला जाईल. या मशीनचा फायदा एवढा आहे, असा ऑक्सिजन जास्त लागण्याची भूमिका असते आणि डुरा हा सातत्यानं रिफिलिंग करायला पाहिजे, भरून घेतला पाहिजे. तर त्या एजन्सीच्या बाबतीमध्ये डॉक्टर नर्द्यांनी भाऊंना ती अडचण सांगितली. भाऊ स्वतः बोलले आम्ही त्या दृष्टिकोनातून काय अडचणी असल्या तर सांगू, जिथनं ते भरतात त्यांची एजन्सी जे भरून घेतात टँकर तिथं थोडं कोऑर्डिनेशन करण्याची गरज आहे. त्याही बाबतीमध्ये मेन प्लांटला हे सगळे रिफिलिंग करणारी माणसं आहेत. लिक्विड ऑक्सिजन येतो त्याला एक किट असतं आणि त्या किटच्या माध्यमातून हे मग सिलेंडर किंवा जम्बो सिलेंडर किंवा हे ड्युरा भरून दिलं जातं. तेव्हा ह्या बाबीमध्ये कुठेही अडचण येणार नाही. पेशंट अतिशय जेवढे म्हणून आपल्याला त्याच्यावर मशीनवर घ्यावे लागतील तेवढे पेशंट घेण्याची भूमिका डॉक्टर नर्दे साहेबांनी सांगितली. अनिल भाऊंची त्यांची
चर्चाही झालेली आहे. त्यांनी माझ्या आधी त्या ठिकाणी सगळे फोन लावची व्यवस्थाही केलेली आहे. माझी आपल्या सगळ्या मंडळींना विनंती आहे की या कोरोनाच्या आलेल्या मोठ्या आपत्तीमध्ये सगळ्यांनी मिळून आणखी एखादं हॉस्पिटल तुम्हाला उभा करता येते का, जे आम्ही तासगावला प्रयोग केला. आज आम्ही 62 बेड आणि 7 ICU आणि 7 कोटा लगेच 2 दिवसात करतोय असं मोठं हॉस्पिटल करतोय. त्यासाठी काही यंत्रसामग्री आलेली आहे. मी परवा अनिल भाऊंनी आम्हाला सांगितलं, ह्या कोरोना समितीनं सांगितलं की या ठिकाणी हायपोनेझल मशीन मी 25-26 ऑर्डर दिलेले आहे. माझे आत्तापर्यंत 17-18 आलेले आहेत. जर तुम्हाला तिथल्या युद्ध विठ्यामध्ये आणखी 2 लागणार अशी द्या असं मला त्यांनी सांगितलं. मी माझ्या वतीनंही 1 देतोय. या सगळ्या प्रक्रियामध्ये सगळ्यांनी हातभार लावून हे आलेली मोठी आपत्ती आपण याला मुकाबला करूया, लोकांना दिलासा देऊया. ऑक्सिजनच्या माध्यमातून आम्ही परवा विचार केला होता, बहुते त्या दिवशी ग्रामीण रुग्णालयामध्ये 2 द्यावेत आणि त्यासाठी ड्युरा लागला तर पण ते ड्युरा या मशीनला लागणारा ऑक्सिजन आणि वापरण्याची असणारी तिथली माहिती हे त्या आपल्यातल्या डॉक्टरांच्याकडे ते नसल्यामुळं पेशंटच्या जीवनाशी आत्ता खेळायला नको म्हणून या खाजगी हॉस्पिटलमध्ये देण्याची भूमिका घेत आहेत. मला वाटतं दुसरं तुमचं म्हटलं वारेंचं हॉस्पिटल आहे ते लवकर सुरू होत आहे. आमच्या इथं आम्ही 62 बेडचं सुरू करतोय, 7 ICU आहेत. आमच्या इथले जाधव असतील, तुमच्या मंगरूळचे प्रणव शिंदे म्हणून सुरेश शिंदेचे चिरंजीव आहेत, ते आमच्या इथं प्रॅक्टिस करतात, त्यांनी ते मान्य केलेलं आहे. दोन्ही फिजिशियन्स आणि असणारे सगळे डॉक्टर्स, मग त्या महिला असू देत, बाकी सगळी मंडळ असू देत, BMS असू देत, BHMS असू देत, त्या सगळ्यांच्या ड्युटी आम्ही लावलेल्या आहेत. आज आमचं 3 वाजता त्याचंही उद्घाटन होत आहे. खानापूर तालुक्यामध्ये खासगी डॉक्टर्स मदत करायला तयार नाहीत, सहकार्य करायला तयार नाहीत अशी एक तक्रार आहे. आणि नंबर 2, उद्याच्याला 100 बेडचं हॉस्पिटल समजा जर बेटामध्ये झालं तर त्याला स्टाफ नाही आहे डॉक्टरांचा. अजून 15 डॉक्टर्स आणि 30 त्यांचे कर्मचारी आवश्यकता आहे असं त्यांची म्हणणं आहे. 2 बाजू आहेत. कुठल्याही माणसाला आपला जीव प्यारा आहे. डॉक्टर हे पेशंटना डॉक्टर आहेत, त्यांना सगळं हे शास्त्र माहिती आहे. ते थोडेसे धाडसाने येतात पण क्लास 4 असेल किंवा सिस्टर्स असतील, आमचे ब्रदर्स असतील किंवा क्लास 4 आपल्या कर्मचारी असतील यांना थोडं आग्रह करणं गरजेचं आहे. त्याला जर ऑर्डर सरकारच्या कोविड हॉस्पिटलमध्ये काम करतोय असं झालं तर त्याला शासनाचा विमा मिळतो. आम्ही स्वतः या ठिकाणी रिटायर्ड झालेल्या काही नर्सेस यांना विनंती केली, 15-16 कालपर्यंत आम्हाला त्या सगळ्या सिस्टर्स नर्सेस परिचारिका ज्याला आपण म्हणतो त्या उपलब्ध होत आहेत. तुमच्या परिसरातून काही मुली शिकणाऱ्या कॉलेजच्या त्याही आम्ही मागवलेल्या आहेत, जे नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही त्यांना पगार देणार आहे. सांगलीवरून काही मागवलेले आहेत. अशा आम्ही जवळजवळ 38-40 परिचारिकांच्या दृष्टिकोनातून घेतलेला आहे. व्हॉलेंटियर म्हणून आपल्या मंडळाची मुलं आमच्या तासगाव शहरातली मुलं काम करतायत, कंटिन्यूअस तिथं बसून राहणार आहेत. त्यामुळं अडचणी आहेत, त्यातनं मार्ग काढला पाहिजे. सहकार्य करण्याची भूमिका हा अधिकार सरकारी यंत्रणेला आहे. जसं आम्ही ऑर्डर काढून घेतल्या तशा भाऊ तुम्ही खाजगी डॉक्टरांच्या ऑर्डर काढून घ्या, कुठलीही अडचण नाही. कारण या सरकारी कामामध्ये आलेल्या आपत्तीमध्ये सगळ्यांचा हातभार लागल्याशिवाय होणार नाही. मुंबईचे डॉक्टर्स मागावे लागले अशी परिस्थिती आहे म्हणतात. नाही, आता तो मुद्दा आम्ही मांडला आहे. जयंतरावांशी कालही माझं बोलणं झालं, त्यांनी काही मशिनरी आणि डॉक्टर स्टाफ सगळा काही थोडा मागवण्याची भूमिका घेतलेली आहे. पण तो येणार आणि हे होणार तोपर्यंत हा जो चाललेला एवढा गदारोळ आहे, 8-8, 10-10 पेशंटना हे मिळत नाही, बेड मिळत नाहीत आणि हा पेशंट कोलॅप्स 1 तासाच्या आत होतो. आता 80-85-90 आहे समजा, तर तो बघता तो 65-70 घरात येतो, कोलॅप्स होऊन जातो. त्यामुळे लवकर तातडीनं ही यंत्रसामुग्री यावी ही मागणी जी केलेली आहे ती बरोबर आहे. त्या दृष्टिकोनातून जयंतरावांची मला वाटतं प्रयत्न चालू आहेत, काही त्या दृष्टिकोनातून लवकर निर्णय. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स,
या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत